दगड़ो व चौक व्यापारी संघटना कासिम बागवान युवा मंच आयोजित नवरात्र उत्सव व भव्य रासदांडिया 2022 आयोजित करण्यात आलेला आहे, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी कासिम बागवान, दगडोबा चौक व्यापारी संघटनेचा अध्यक्ष। आज दगडोबा चौक येथे प्रथमतःच आपण दांड्या भरवलेले आहेत, तर या ठिकाणी माता भगिनींचा आपल्याला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे। या ठिकाणी आपण पहिल्यांदा दांड्या भरवल्यामुळं लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला आहे आम्हाला, आणि पहिलं प्रथम बक्षीस म्हणून आपण LCD, द्वितीय बक्षीस फ्रीज, तृतीय बक्षीस मायक्रोवन, आणि महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून दररोज पैठणी, आणि लहान मुलांसाठी स्मार्ट वॉच, आकर्षक खेळणी असं भरपूर काही ठेवलेलं आहे। तर यावेळेला आपल्याला आपण शासनाचं प्रत्येक नियम पाळत 8 ते 10 या वेळेत 10 वाजता आपण बरोबर बंद करतो। आपण जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर त्यात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत, त्यासाठी आपण काय काय केलेलं आहे ते पण आमच्या दर्शकांना तुम्ही थोडं सांगा। आपण महिलांसाठी व्हॉलंटियर ठेवलेले आहेत। ओके। ते व्हॉलंटियर प्रत्येक ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक होऊ नये, कोणी गुटखा बिटका खाऊन आल्या असता आपण डायरेक्ट त्यांना राऊंडमधून बाहेर काढतो। ओके। आणि ज्या वेळेला दांड्या संपतात त्यावेळेला सुद्धा आपण महिला घरापर्यंत पोहोचतात का नाही याचं सगळ्या सभासदांचं त्यांच्यावर लक्ष असतंय। अच्छा, म्हणजे महिलांना घरातून येताना व जाताना काही अडचण नाही आहे, व्यवस्थित आपला हा कार्यक्रम पार पडतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो। ओके। पण हा जो कार्यक्रम इतक्या उत्साहात साजरा करतोय, तर या कार्यक्रमासाठी जे जागेचं आपण नियोजन केलेलं होतं, त्या आजूबाजूच्या नागरिकांचं वगैरे किंवा इथल्या सगळ्या सहकाऱ्यांचं आपल्याला प्रतिसाद कसा मिळाला, त्याबद्दल आपलं मत काय आहे? आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। आमच्या आजूबाजूच्यांना कोणालाही कुठलीही अडचण नाही। ते अजून आम्हाला म्हटले की बाबा हे कार्यक्रम दरवर्षी असाच साजरा व्हायला पाहिजे, आणि ते सुद्धा स्वतः येत आहेत, स्वतः लक्ष घालत आहेत की बाबा आपल्या इथं कोणाला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे, म्हणून ते स्वतः येऊन सुद्धा थांबतात प्रत्येकजण। आजूबाजूंच्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण आवाज कमी होतो मोठा होतो यामुळं कोणालाही प्रॉब्लेम होऊ शकतो, पण त्यांनी कधीही कुठलीही अशी अडचण उभी करू दिली नाही की कधी कोणाला फोन केला नाही व आम्हाला सहकार्य केलं। मी त्यासाठी त्यांच्या दगडोबा चौक व्यापारी संघटनेच्या वतीने त्यांचा आभार मानतो। धन्यवाद।